भारतात जैव इंधनावर चालवण्यात आलेल्या विमानाचं चा पहिलं उड्डाण काल यशस्वीपणे पूर्ण झालं अपारंपरिक ऊर्जा साधनांच्या उपाययोजनांच्या दृष्टीने ही महत्वाची घटना आहे त्या पार्श्वभूमीवर जैव इंधनाचा अर्थ व्याप्ती तसंच पर्यावरणीय आणि दृष्टीने या इंधनाचे फायदे याविषयी चर्चा करण्यासाठी जैव इंधन अभ्यासक डॉ दीपक पिंजारी आज आपल्या स्टुडिओत आले आहेत नमस्कार सर नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात आपलं स्वागत धन्यवाद कालची बातमी ऐकून सामान्य माणसांचा उत्साह आणि उत्सुकता नक्कीच वाढलेली आहे तर त्यांच्या मनातला हा प्रश्न आहे की जैव इंधन म्हणजे नेमकं काय आणि कोणकोणत्या का इंधनांचा समावेश जैव इंधनात होतो प्रामुख्यानं जैव इंधन ह्याला इंग्लिशमध्ये टर्मिनॉलॉजी आहे बायोफ्युएल्स आणि जर तसं पाहिलं तर ह्याचे वेगवेगळे प्रकार आहेत म्हणजे जैविकरित्या बनलेलं आहे किंवा त्याचा जो सोर्स आहे म्हणजे नैसर्गिक आहे याच्यावर ते खूप अवलंबून राहतं ह्याच्यात प्रामुख्यानं तीन टाईप राहतात जे आपल्याला जसं मोबाईलचं वन जी टू जी थ्री जी टेक्नॉलॉजी म्हणतो त्याच पद्धतीने ह्याच्यामध्ये तीन टेक्नॉलॉजी आहेत वन जी ज्याच्यामध्ये आपण आज नाही म्हटलं तर कारखान्यातल्या मळीपासून जे ऑइल तयार होतं त्याला वन जी टेक्नॉलॉजी म्हणतात तसेच शेतीपासून जे आपली कचरा तयार होतो बऱ्याच अंशी तो कचरा आपल्या गव्हाचं काढ असेल भाताचं काढ असेल किंवा इतर जो का पासुन जी मनतात। आ, काही आहे त्याच्यापासून जी ऑइल बनेल त्याला टू जी टेक्नॉलॉजी म्हणतात ऑलमोस्ट म्हणजे काही वर्षापूर्वी आय सी टी मुंबईने एक टू जी टेक्नॉलॉजी डेव्हलप केलेलीच आहे आणि थ्री जी टेक्नॉलॉजी म्हणजे जे अलगी म्हणजे शेवाळापासून ऑइल तयार करणं अच्छा हे तीन प्रकार झाले तीन प्रकार या जैव इंधनाचा वापर नेमका कशा कशात करता येतो जैव इंधन प्रामुख्यानं आपल्याला सर्व प्रकारच्या म्हणजे कारखाने असतील वाहने असतील ह्याच्यामध्ये आपल्याला मोठ्या पद्धतीनं आपण त्याचा वापर नक्कीच पद्धतीनं आपण करू शकतो आणि जर त्याची क्षमता पाहिली आपण काही अंशी तर हे सध्याचं जे आहे आता टेक्नॉलॉजी आहेत त्याच्यामध्ये काही प्रमाणात इथेनॉल वापरण्याची गव्हर्नमेंटने परवानगी दिली आहे आपले केंद्रीय मंत्री जे गडकरी साहेब आहेत यांनी आताच एक घोषणा केलेली आहे की पाच टक्क्यावरून आपण पंधरा टक्केपर्यंत आपण जैविक इंधन वापरायची शक्यता आहे सर जसं पारंपारिक इंधन ज्या कार्यक्षमतेने काम करतात त्याच कार्यक्षमतेने हे जैव इंधन काम करतं का नक्कीच करेल कारण ह्याच्यामध्ये जर प्रामुख्यानं तुम्ही जर विचार ह्याचा जर केला तर ह्याच्यात तीन गोष्टी आहेत रासायनिक इंधन आणि जैविक इंधन रासायनिक इंधन म्हणजे आज जमिनीच्या पोटातून जे आपण तेल बाहेर काढतोय त्याच्यामध्ये प्रामुख्यानं सल्फर नावाचा घटक मोठ्या पद्धतीने असतो काही नायट्रोजन रिलेटेड नायट्रस ऑक्साईड रिलेटेड कंपोनंट असतात आणि तसं पाहिलं तर जे जमिनीच्या पोटातून तेल येतं ते हायड्रोकार्बनच असतं आणि जैविक इंधनमध्ये आपल्याला त्याची केमिस्ट्री जी आहे ती आपल्याला खेळता येईल ह्याच्यामध्ये आपल्याला सल्फर वगळता येईल ह्याच्यामध्ये आपल्याला काही प्रमाणात नायट्रोजन वगळता येईल पण का, जो कार्बन आहे तो आपल्याला नक्कीच लागेल बरोबर ज्याप्रमाणे इतर इंधनाचे दुष्परिणाम जाणवतात त्याप्रमाणे जैव इंधनाचे पर्यावरणीय फायदे कोणते कोणते आहेत हां जर आज आपण कुठलंही जर ऑइल जाळलं तर त्याच्यापासून जा काही ना काही प्रमाणात प्रदूषण हे तयार होणारच आहे जर ह्याच्यापासून आपल्याला सल्फर आणि नायट्रोजन आपण जर कमी केला तर सल्फर ऑक्साइड किंवा एक्स म्हणतात एक्स म्हणतात हे आपल्याला पूर्णता कमी करता येतील आणि आर्थिकदृष्ट्या हे जैव इंधन कशाप्रकारे फायदेशीर ठरू शकतं आर्थिक दृष्ट्या जर म्हणलं तर आज भारत जवळपास जेवढं इंधन आहे त्याच्या सत्तर ते ऐंशी टक्के इंधन हे आपण आज आयात करतो आणि आपली भारताचं जर चलन पाहिलं तर तीस ते चाळीस टक्के किंवा जास्तच म्हणा आपलं इंधन हे फक्त तेलावर खर्च होतं कारण हे तेल ट्रान्सपोर्टेशन ह्या बऱ्याचशा गोष्टीवर अवलंबून आहे जर आपण आपली टेक्नॉलॉजी भारतीय टेक्नॉलॉजी किंवा त्याला इंडिजिनस टेक्नॉलॉजी म्हणतो जर आपण ही डेव्हलप करू शकलो तर आपल्याला जो परकीय चलनावरचा जो काही आपलं बर्डन आहे ते आपल्याला काही ना काही प्रमाणात कमी करता येईल बरोबर आहे सर आणि मुळात माझ्या मनात आहे की आर्थिकदृष्ट्या हे जैव इंधन नक्की फायदेशीर अशासाठी असेल की त्याचा मुळात जो कच्चा माल आहे हा आपल्याकडे शेतकऱ्यांकडे आहेत आणि मला सांगावं असं वाटेल की आपल्या शेतकऱ्यांना पण ह्याच्यापासून काही ना काही प्रमाणात फायदा होईल म्हणजे आज जर आपले शेतकरी जर कचरा न जाळता किंवा न फेकता जर गोळा करायला लागले आणि समजा एखाद्या शेतकऱ्याच्या समूहानं एकत्रित येऊन एखादी जर कंपनी चालू केली तर ते स्वतःचं तेल हे स्वतः बनवू शकतात कचऱ्यापासून म्हणजे एक किलो कचऱ्यापासून गव्हाचं काढ असेल किंवा भाताचं काढ असेल ह्याच्यापासून आपल्याला सर्वसाधारणतः दोनशे एम एल पासून भरपूर प्रमाणात दोनशे एम ते सहाशे सातशे एम एल पर्यंत आपण हे फक्त तेल बनवू शकू आणि हे तेल ते तिथंच वापरल्यामुळे आपला ट्रान्सपोर्टेशनवरचा खर्च कमी होईल आणि असे बरेचसे खर्च कमी होतील जेणेकरून शेतकऱ्याला त्याच्यापासून पैसाही मिळू शकेल बरोबर आहे आणि मुळात शेतकऱ्यांकडे जे मटेरियल आहे त्याचाच पुन्हा उपयोग yes, होणार असल्यामुळे एकटा तो नष्ट करण्याचा प्रश्न शेतकऱ्यांसमोर राहणार नाही आणि हे उत्तम प्रकारे उपयोगात हो येऊ शकेल सर कालच्या उड्डाणात कोणत्या प्रकारचं इंधन वापरलं गेलं होतं कालचं जे विमानाचं जे उड्डाण आहे त्यात प्रामुख्यानं आणि त्याचं विकसित कोणी केलं त्याच्यामध्ये लागणारं जे ऑइल आहे त्याला म्हणतात एव्हिएशन टर्बाईन फ्युएल एटीएफ आणि जे डेव्हलप केलं ते तेल त्या ते, तेलाचं नाव आहे की आ, बायो फ्युएल बायो एव्हिएशन फ्युएल आता ते डेव्हलप करण्यासाठी जत्रोपा सीड ऑइल हे प्रेफर केलं आणि त्याला एक केमिकल इंजिनिअरिंग भाषेमध्ये एक हायड्रोजनेशन प्रोसेस म्हणतात ते हायड्रोजनेशन प्रोसेस वापरल्यामुळं ते ऑइल त्या क्षमतेचं तयार झालं हे संशोधन केलं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम जी उत्तरांचलमध्ये देहरादून इथे आहे आणि शास्त्रज्ञ म्हणजे अनिल कुमार सिन्हा अजय कुमार अशा एका मोठ्या टीमने ते संशोधन यशस्वी केलेलं आहे बरोबर आहे सर आत्ताची जी रस्त्यावर म्हणजे फिरणारी वाहनं आहेत वेगवेगळ्या प्रकारची मग ती वाहतूक करणारी असतील माल वाहतूक करणारी असतील अनेक प्रकारची वाहन आहेत ह्या वाहनांमध्ये आपण जे आता जैव इंधन म्हणतो हे वापरता येईल का आणि त्यासाठी त्यांच्या यंत्रसामुग्रीत इंजिन मध्ये काही बदल करावे लागतील का आता जर इंजिन म्हणलं तर इंजिन हे दोन टाईपचं असतं एक पेट्रोलियमसाठी लागणार एक डिझेल साठी पेट्रोलियम जे इंजिन असतं त्याला इग्निशन टाईप इंजिन म्हणतात आणि दुसरं असतं ते कॉम्प्रेशन टाईप तर हे जे जैविक इंधन आहे सर्व प्रकारचं जैविक इंधन हे कॉम्प्रेशन टाईप इंजिन मध्ये वापरलं जाऊ शकतं जिथं जिथं सध्या तुम्हाला डिझेलची गरज आहे त्या सर्व इंजिनामध्ये जैविक इंधन तुम्हाला काही प्रमाणात वीस टक्के प्रमाणात पंचवीस टक्के प्रमाणात तीस टक्के प्रमाणात हे प्रत्येक इंजिनाच्या प्रकारानुसार आपल्याला ते ठरवता येईल सर आज जगभरात जे जे प्रगत देश आहेत ह्यापैकी अनेक प्रगत देशांमध्ये जैव इंधनाचा वापर केला जातो हो oh, बऱ्याच अंशी केला जातो जर अमेरिका घ्या तुम्ही काही युरोपमधले काही देश घ्या कॅनडा घ्या आणि आपला आता सध्या भारत पण त्या दिशेनं चालू आहे इकडे काही ना काही प्रमाणात म्हणजे आज अमेरिका दहा टक्के हे इथेनॉल वापरतच आहे तर आपल्याला हे प्रमाण वाढवता येईल जेणेकरून जे आज पेट्रोलियम जेवढे सोर्सेस आहेत ते नाही म्हटलं तर ते फिक्स आहेत आणि आपल्याला आपल्याला काही प्रमाणात आपल्याला अल्टरनेटिव्ह एनर्जी सोर्सेस हे तयार करावे लागतील आणि बायोफ्युएलचं प्रमाण दिवसेंदिवस आपल्याला हे वाढत जाईल बरोबर सर जैव इंधन क्षेत्रात आता नवीन संशोधनाच्या दिशा कोणत्या आहेत ह्याच्यात संशोधनाच्या खूप खूप अशा प्रचंड वाटा आहेत आव्हानं पण आहेत लोकांसमोर कारण ह्याच्यामध्ये आज इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियमनं डेव्हलप केलं जथ्रोपा बेस्ड टेक्नॉलॉजी केलं तर ते ती टेक्नॉलॉजी डेव्हलप करताना काही आपल्याला व्हिजिटेबल ऑइल्स पण आपल्याला ह्याच्यात वापरता येऊ शकतात पण व्हिजिटेबल ऑइलचा असणारा जो खर्च आहे आणि आपल्याला गरज आहे खाण्यासाठी म्हणून ती आपण वापरत नाही आणू शकत नाही आणि एक महत्वाची एक टेक्नॉलॉजी जी थ्री जी म्हटलं ज्याच्या शेवाळापासून आपल्याला हे तेल तयार करता येईल बरोबर आणि ह्या शेवाळामध्ये जवळपास हे विशिष्ट प्रकारचं शेवाळ असतात ज्याच्यात फक्त पाणी लागतं आपल्याला आणि हे पाणी आपण परत परत पुनर्वापर ह्या पाण्याचा करू शकतो आणि याच्यामध्ये चाळीस टक्केपर्यंत तीस ते चाळीस टक्के हे ऑइल असतं आणि उरलेलं जे शेवाळ आहे आपण हे शेतीमध्ये खत म्हणून आपण वापरू शकतो त्याला सीवीड जेल पण म्हणतात बरोबर हां तर असं आपल्याला बऱ्याच अंशी हे डेव्हलप करता येईल बरोबर आहे सर आपण इथे आलात आणि ह्या जैव इंधनाविषयी आम्हाला विस्तृत माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद